परंतु आपल्याकडे नेहमी विचारलं जातं की तुमच्या यशाचं रहस्य काय किंवा तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय आहे. कारण मी सुरुवात केली ती अगदी छोट्या ठिकाणी मुंबईमध्ये. माझे आई वडील किंवा फक्त 17 पिढीमध्ये कोणी शाळेमध्ये गेलेलं नव्हतं आणि फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणतात तशी माझी पिढी होती आणि अत्यंत गरीब कुटुंबामध्ये. माझे वडील रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते आणि आईने तर कधी शाळेचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. तर त्या वातावरणामध्ये सुरुवात करून सुद्धा मी इथवर येऊन पोचलेलो आहे आणि अमेरिकेला जाऊन मी PhD केलं आणि नंतर रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक वर्ष नोकरी केली. 31 वर्ष रिझर्व्ह बँकेचा मी प्रमुख अर्थतज्ज्ञ होतो आणि त्यानंतर मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो. नंतर मी नियोजन आयोगाचा सदस्य होतो ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात म्हणजे असायचे. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांच्याबरोबर मी काम करत होतो. मिनिस्टर लेवलचं ते पद असतं नियोजन आयोगाचं सदस्य. आणि त्याचबरोबर मला सोनिया गांधींच्या बरोबर सुद्धा काम करायची संधी मिळाली. कारण इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की एका व्यक्तीला मेंबर ऑफ प्लॅनिंग कमिशन आणि त्याचबरोबर मेंबर ऑफ नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल म्हणजे जी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलच्या अध्यक्षा होत्या सोनिया गांधी आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग. त्यामुळे या दोघांच्या बरोबर काम जवळून काम करण्याची संधी मला मिळाली. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्याबरोबर काम करणारे खूप लोक होते. सोनिया गांधींच्या बरोबर काम करणारे खूप लोक होते. परंतु दोघांच्याही बरोबर काम करणारे जे 10-12 लोक होते त्यापैकी मी एक होतो. त्याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आणि तुमच्या सगळ्यांमध्ये खरं म्हणजे मी स्वतःलाच पाहतो आहे. कारण तुमच्यासारख्याच वातावरणातून मी पुढे आलो होतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो किंवा आपल्याला कसं काय यश मिळणार अशी एक साशंकता असते त्याबद्दल मी मुद्दाम थोडंसं बोलणार आहे. आणि मी स्वतःच्या अनुभवातूनच बोलणार आहे. कारण मी लहान असताना माझं पहिलं उद्दिष्ट किंवा ध्येय काय होतं तुम्हाला माहिती आहे का? माझं पहिलं ध्येय होतं गुंड होणार, दादा होणार. कारण त्यावेळी मी ज्या वातावरणात मी वाढत होतो त्या वातावरणामध्ये इतक्या मारामाऱ्यांचं वातावरण होतं ज्याला आता गँग वॉर म्हणतात ते रोजच व्हायचं आणि ती चांगल्यापैकी मारामारी करत असते. कारण त्या प्रत्येक वातावरणामधून काहीतरी शिकता येणार का हे लक्षात घेतलं. म्हणजे मी तिथून काय शिकलो तर स्वतःच्या पायावर रोवून उभं राहून दोन दिले दोन घेतले असं करायला घेतले. मी जर संरक्षित वातावरणात वाढलो असतो तर कदाचित मला ते शक्य झालं नसतं. परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये काहीतरी आपल्याला शिकता येण्यासारखं असतं. त्याच्यावर तुमचा इलाज नसतो मात्र जे आहे त्यातून सर्वोत्कृष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य असतं आणि किंबहुना तुमच्यापुढे आव्हान असतं तर ते असतं. त्यामुळे माझी पहिली ॲम्बिशन गुंड होण्याची जरी असली तरी माझी दुसरी ॲम्बिशन नंतर पिऊन होण्याची होती. आता पिऊन मला आत्ता गंमत वाटते की पिऊन होण्याची माझी महत्वाकांक्षा कशी होती. त्याचं कारण असं आहे की आजूबाजूच्या वातावरणामध्ये इतकी अनिश्चितता होती की असं वाटायचं की आपल्याला कमी पगार मिळाला तरी चालेल परंतु पक्की नोकरी पाहिजे ज्यावर कोणी काढू शकणार नाही अशी नोकरी पाहिजे. आणि अशी नोकरी कोणती असते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कमीत कमी त्यावेळी तरी चतुर्थ श्रेणी कामगाराची नोकरी असायची ती असायची. त्यानंतर असं वाटायला लागलं की आपण त्यानंतर असं वाटायला लागलं की आपण याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करू शकतो. मग मला शिक्षक व्हावं असं वाटायला लागलं. त्यानंतर आणखी थोडं पुढे गेल्यानंतर मला प्राध्यापक व्हावं असं वाटायला लागलं. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? आपण स्वतःलाच शोधत असतो. स्वतःलाच आपण शोधत असतो. म्हणजे आपण हात वरती करून आपल्या इथपर्यंत पोहोचतो असं वाटतं. आपण थोड्या तासावरती गेलं की अरे इथपर्यंत पोहोचू शकतो. आणखी तासावरती गेलं अरे इथपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे आपल्यालाच माहीत नसतं. आपल्याला कित्येक वेळा आपल्या स्वतःच्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसते. ते शोधून काढायचं असतं. ते शोधून कसं काढणार तुम्ही? त्याचं कारण असं आहे ते काढण्यामागे जी परंपरा असते कार्यकारण भाव जो असतो तो माझ्या अनुभवातला जो कार्यकारण भाव आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. मला असं वाटतं की यशाचं काही फॉर्म्युला वगैरे नसतो. काही मात्र काही ठोकताळे असतात म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डूज आणि डोंट्स म्हणतात तसे ठोकताळे असतात. त्यापैकी 9-10 ठोकताळे जे आहेत ते मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. पहिला मुद्दा कसला आहे, पहिलं सूत्र म्हणा तुम्ही. पहिलं सूत्र असं आहे की तुमच्या प्रत्येकामध्ये
एक राजहंस दडलेला आहे प्रत्येकामध्ये, म्हणजे ज्याला टाकाऊ म्हणता येईल असा कुठलाही अशी कुठलीही व्यक्ती असत असते. त्या जगन्नियंत्यानं प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दैवी गुण दिलेला आहे, तो तुमच्यातला कोणता आहे ते शोधून काढणं, आणि महत्त्वाचं म्हणजे ते शोधून काढून उच्चतम ध्येय ठेवणं. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की इट इज नॉट फेल्युअर दॅट इज क्राईम, इट इज लो एम दॅट इज अ क्राईम. म्हणजे तुम्ही 35% पास होण्याचं फक्त उद्दिष्ट ठेवलं तर पास व्हाल की न व्हाल याच्या सीमारेषेवरच तुम्ही अडकत राहा. पण तुम्ही 95% उद्दिष्ट ठेवलं तर तुम्ही 80% पलीकडे जाऊ शकाल. त्यामुळे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक निश्चित ध्येय पाहिजे, आणि ते ध्येय हे मोठंच असलं पाहिजे. एके ठिकाणी मी बोलताना उत्तरताना विचारत होतो की तुझं ध्येय काय, तुझं ध्येय काय, ते एका मुलाने मला सांगितलं ठाण्यामध्ये. त्याने मला सांगितलं की मला माझं ध्येय असं आहे की ठाणे लोकलमध्ये खिडकीची जागा पकडणं हे माझं ध्येय. ध्येय ध्येय हे काय इतकं लहान असू शकत नाही, ध्येय हे नेहमी मोठंच असलं पाहिजे. हे पहिलं सूत्र. दुसरं सूत्र असं आहे की तुमचं जे काय ध्येय तुम्ही स्वतःमध्ये ठरवणार असाल त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी तुम्हाला कठोर तुम्हाला त्याच्या परिपूर्तीसाठी तुम्हाला तुमच्यामध्ये एक दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे ध्येय हे काही गाजराची कुंगी नाही आहे की वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, असा दृष्टिकोन तुम्ही ध्येयाबद्दल ठेवता कामा नये. जे काही ध्येय तुम्ही स्वतःसाठी निवडणार असाल त्याच्या मागे अगदी झपाटल्यासारखं त्याच्या मागे लागलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्या जवळपास जाऊ शकता. हे दुसरं सूत्र. तिसरं सूत्र जे आहे ते असं आहे की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. पूर्वी नव्हता, आता नाही, आणि यानंतर असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे कठोर परिश्रम हे पाहिजे. तिथे मी नेहमी उदाहरण देतो ते थॉमस अल्वा एडिसन यांचं उदाहरण दिलं. त्यांचं एक फार प्रसिद्ध वचन आहे जे तुम्ही कोरून ठेवलं पाहिजे. ते वचन असं आहे, त्यांचं वचन असं आहे की इवन फॉर अ जीनियस इट इज 1% इन्स्पिरेशन बट 99% इज परस्पिरेशन. म्हणजे अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तीच्या यशामध्ये सुद्धा प्रतिभेचा हिस्सा जो असतो तो फक्त 1% असतो, उरलेला 99% हिस्सा त्याने गाळलेल्या घामाचा असतो याचा कदापि विसर पडू नये त्याच्यामध्ये. हे तिसरं सूत्र. चौथं सूत्र जे आहे ते आहे टाइम मॅनेजमेंट. प्रत्येकाने वेळेचं नियोजन करायला शिकलं पाहिजे. आता सरांनी कसं मला सांगितलं की 6:20 आम्ही तुमच्याकडे येतो आहोत, वेळेचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. वेळेचं नियोजन करायचं म्हणजे काय करायचं, तुमच्या पूर्ण दिवसाचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. केवळ शाळेचं जसं आपलं वेळापत्रक असतं त्यात आपल्याला कुठल्या दिवशी कुठल्या वेळी कुठल्या विषयाचा तास याची कल्पना असते, पण ते शाळेपुरतंच मर्यादित राहता कामा नये. आपल्या दैनंदिन आयुष्याचं वेळापत्रक केलं पाहिजे. म्हणजे एवढा वेळ विश्रांतीसाठी आहे, एवढा शाळेसाठी कॉलेजसाठी आहे, एवढा वाचनासाठी आहे, एवढा खेळण्यासाठी आहे, एवढा घरकाम करण्यासाठी आहे, एवढा मित्रांच्या बरोबर वेळ घालवण्यासाठी आहे. तुमचे अग्रक्रम तुम्ही ठरवून घ्याल, त्याप्रमाणे तुम्ही वेळेचं नियोजन करायला शिका. दुसरं कोणीतरी करतंय म्हणून आपण करायचं याला काही अर्थ नाही. तुमचे अग्रक्रम असतील त्यावरून तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हे चौथं सूत्र. पाचवं सूत्र जे आहे ते म्हणजे कधीही शॉर्टकट घ्यायचा नाही. शॉर्टकट हा नेहमीच अंतिमतः अत्यंत महागडा ठरत असतो. शॉर्टकट त्याच्याबद्दल बोलताना कुठलाही कधीही शॉर्टकट तुम्ही घेतला की तो महागात पडणारच. पूर्वी म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो किंवा तरुण होतो त्यावेळी मुंबईला वर्तमानपत्रामध्ये मोठ्या जाहिराती यायच्या की अर्ध्या तासात फाडफाड इंग्रजी बोलायला शिकव. त्यावेळी मी असं म्हणत असे, त्यावेळी मी कुलगुरू नव्हतो पण मी म्हणत असे की हा माणूस जो आहे तो मला जर भेटला तर कानाखाली खाड खाड आवाज काढणार. कारण अर्ध्या तासात इंग्रजी बोलायला शिकणारा आणि शिकवणारा हे दोघे अजून जन्माला यायचे आहे. तुम्ही शॉर्टकट घेऊन जर शिकलात तर तुमचं पितळ उघडं पडायला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. तुम्हाला वाटतं ना की आपल्याला उत्तम इंग्रजीमध्ये संभाषण करता आलं पाहिजे, मग त्यासाठी लागणारी सगळी तयारी तुम्ही केली पाहिजे, त्याच्या मागे लागलं पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत. तुम्ही शॉर्टकट घेऊन एखादा कॅन्ड प्रोग्राम घेऊन जर केलं तर तुमचं पितळ 5 मिनिटात उघडं पडणार आहे. त्यामुळे कधीही शॉर्टकट घ्यायचा नाही. सहावा मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे तो सामाजिक बांधिलकीचा मुद्दा. इथे तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये कित्येक वेळा
आई वडिलांच्या बद्दलचा सहावा मुद्दा मला सांगा आता तुमचा मग की तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या मुद्द्या त्या वयामध्ये कित्येक वेळा आई वडिलांचा खूप राग येतो. असं वाटतं की ते नेहमी कटकट करत असतात, ते नेहमी सांगत असतात बघ याचं कसं झालं, तुझं का नाही झालं. त्यावेळी आपल्याला राग येत असतो. त्या वयामध्ये राग येणे हे क्रमप्राप्त आहे किंवा अक्षम्य आहे. मात्र तुम्ही हे कधीही विसरता कामा नये. दॅट युअर पेरेंट्स आर ऑन युअर साईड, दे आर पार्ट ऑफ युअर टीम. त्यामुळे त्यांचं ऐकून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांना गुरुत्तर करू नका, ते काय म्हणतायत ते ऐकून घ्या. कारण ते तुमच्यासाठी जे त्यांना जे चांगलं वाटते तेच सांगतात. याचा अर्थ असा नाही की ते सांगतील ते निमूटपणे करायचं, असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की आई वडिलांचं सांगणं नीटपणे काळजीपूर्वक ऐकून घ्या, त्यांना दुरुत्तर करू नका, त्याच्यावर विचार करा आणि तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. आई वडिलांचं आपल्या आयुष्यामध्ये जे स्थान असतं त्याबद्दल आपले एक माजी राष्ट्रपती ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. त्यांनी सांगितलंय की भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांचं स्थान जे असतं ते घराच्या छतात असतं. ते छत असतं त्यावेळी त्याचं असणं आपण गृहितच धरलेलं आहे. ज्यावेळी ते छत दूर होतं त्यावेळी आपल्याला कळतं की आपण जगात किती उभ्यावर पडलेलो आहोत. त्यामुळे आई वडिलांचं महत्त्व जे आहे ते वेळीच ओळखा आणि त्याप्रमाणे तुमची वर्तणूक राहू द्या. पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे तो सामाजिक भान असल्याचा आहे. मी पाहतो की मी तरुण मुलांमध्ये नेहमीच असतो, नेहमीच वावरत असतो. मला असं वाटतं की कित्येक वेळा आता काय झालेलं आहे की आपल्या आयुष्याची गती इतकी तेज तर्रार झालेली आहे की इंग्लिशमध्ये जसं म्हणतात ना की यू हॅव टू फाईट ऑर यू हॅव टू रन टू स्टे इन द सेम प्लेस. तुम्ही आहात तिथेच टिकून राहायला सुद्धा तुम्हाला जीव घेणी स्पर्धा करत राहावं लागतं, सारखं धावावं लागतं. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला हे करत असताना तुम्ही सामाजिक भान विसरता कामा नये. सामाजिक भान ठेवायचं म्हणजे काय करायचं? सामाजिक भानचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये प्रगती करत असताना आणि स्वतःचा विकास घडवून घेत असताना, घडवून आणत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहोत याची जाणीव ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता यजुर्वेंद्रला काय गरज पडलेली आहे एवढं सगळं जे काम करतो ते करण्याचं, त्याचं कारण आहे त्याची सामाजिक बांधणी. की आपण समाजाकडनं खूप काही काही घेत असतो, जर सहज मार्गाने मिळालं नाही तर आपण किती वेळा ते ओरवाडून घेत असतो. त्यामुळे आपण पुढे जात असताना मागे राहिलेले जे लोक आहेत त्यांच्याप्रती आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे आणि आपण आपल्या आपल्या उत्पन्नाचा, मिळकतीचा किंवा आपल्या संपन्नतेचा एक हिस्सा हा जे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी देणं, समाजाला ते परत देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः मी IT विद्यार्थ्यांमध्ये पाहतो की कित्येकदा त्यांना त्यांच्या विषयातलं अद्ययावत ज्ञान असतं, त्यांचा जो सुपर स्पेशलायझेशन असेल त्यातलं त्यांना पूर्ण ज्ञान असतं. लेटेस्ट काय आलेलं आहे त्यांच्याबद्दल, मॅगझिनमध्ये काय आलेलं आहे त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने याची त्यांना जाणीव असते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अनेक विद्यार्थी असे मला भेटतात खूप मोठ्या प्रमाणावर, IT तर जास्त असतात, की त्यांना त्यांच्या विषयातलं लेटेस्ट ज्ञान असतं परंतु आपल्या पायाखाली काय घडतं हे त्यांना माहीत नसतं. की आपल्या घरात काय चाललेलं आहे, आपल्या घराच्या काय समस्या आहेत, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या काय समस्या आहेत, आपण ज्या परिसरात राहतो त्यांच्या काय समस्या आहेत याची त्यांना अजिबात कल्पना नसते. असे जे विद्यार्थी आहेत त्यांना, त्यांच्यासाठी मी वेगळा शब्द योजना केलेली आहे. त्यांना मी इंग्लिशमध्ये त्यांना IQ मोरॉन्स असं म्हणतो, म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेले निर्बुद्ध लोक. कारण तुमचा बुद्ध्यांक किती उच्च असला तरी सुद्धा तुम्हाला जर सामाजिक भान नसेल तर तुमचं अस्तित्व हे बांडगुळापेक्षा जास्त नाही. आणि म्हणून तुम्ही प्रगती करत असताना आणि संपन्नतेच्या पायऱ्या चढत असताना तुम्ही सामाजिक भान ठेवून पुढे गेलं पाहिजे. आणि तुमच्यासमोर हे फार उत्तम उदाहरण आहे. यजुर्वेंद्र सर हे फार उत्तम उदाहरण आहे. त्यांचा किस्सा तुम्ही त्या प्रमाणात गिरवला पाहिजे की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना तुमच्या मनात तयार झाली पाहिजे आणि त्याची जोपासना तुम्ही केली पाहिजे. शेवटचा जो मुद्दा आहे तो मानसिकतेचा आहे.
मी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत ना त्याचं तुम्ही कसोशीनं पालन केलं तरी सुद्धा यशाची एक मानसिकता असते, ती मानसिकता तुम्ही पकडली पाहिजे. कित्येक वेळा मी पाहतो की असं लोक कित्येक जण बोलतात की काय असंच चालतं किंवा असंच राहणार आहे, सब चलता आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल तर तुमच्या हातून काही साध्य होणार नाही. गांधीजी जसं म्हणत होते, यू बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी. तुम्हाला जो बदल बघायचा आहे ना समाजामध्ये तो बदल तुमच्यापासून सुरुवात करा. त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा तुम्ही अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार करा आणि समाजाला तसं वळण देण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमच्यावर अवलंबून जे लोक आहेत त्यांना तसं वळण देण्याचा प्रयत्न करा. ही जी मानसिकता आहे यशाची मानसिकता ती फार महत्त्वाची आहे. आणि दुर्दैवानं काय झालेलं आहे की आपल्या सगळ्यांची मानसिकता आपण घरामध्ये जे शिकतो, शाळेमध्ये जे शिकतो, समाजामध्ये वावरताना जे शिकतो त्यातून आपली मानसिकता घडत असते, संस्कार होत असतात. मला असं मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यावर ते संस्कार होतात ना ते त्या त्यावेळी योग्य असतात किंवा होते, परंतु ते भविष्यकाळासाठी योग्य असतीलच असं नाही. त्यामुळे वेळोवेळी वेळोवेळी तुमच्या मनामध्ये, म्हणजे दिवाळीला कसं आपण घर झाडून पुसून लख स्वच्छ करतो, तसं तुमच्या मनामध्ये जी जळमट आहेत ती जळमट त्यापैकी जे चांगले संस्कार आहेत ते कायम ठेवून जे संस्कार कालबाह्य झालेले आहेत ते झाडून पुसून तुमचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे कोणते संस्कार आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी काही उदाहरणं दिलेली आहेत पूर्वी ती त्यापैकी एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो. ते आपण शाळेमध्ये कविता, आता मुलींची फार आवडती कविता आमच्या वेळी तरी होती आणि अजूनही आहे मला वाटतं, लहान माझी बावली मोठी तिची सावली. मग त्या पहिल्या कडव्यामध्ये तिचे कसे गोबरे गाल आहे, गारे डोळे आहेत, तिची गोड मुलगी आहे. तर पुढच्या कडव्यामध्ये काय तुम्ही पहा, पुढच्या कडव्यामध्ये असं आहे की ती मुलगी जी आहे ती मुलगी तिने भात केला तो कच्चा झाला, पोळ्या केल्या त्या करपून गेल्या. मग ती आडाचं पाणी काढायला गेली तर दबकन पडली त्यात आणि दोनच पडले दाल. तात्पर्य काय, कोणी सांगितलं होतं तिला उठाटेव करायला, गप्प का नाही बसल, ही अत्यंत चुकीची निष्क्रियतेची शिकवण आपण या कवितेमधून देत असतो, ते दूर केलं पाहिजे. दुसरा एक फार महत्वाचा आहे, आपल्याकडे म्हणी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपलं अपयशाची मानसिकता असते. तुम्ही पहा की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. अरे त्या हरीचं काय अडलेलं आहे तुम्हाला खाटल्यावर आणून द्यायला, तुम्हाला हातपाय हलवायला पाहिजे. आणखी एक आपली अत्यंत माझी नावडती म्हण आहे, अंथरून पाहून अत्यंत भिकार म्हण आहे. कारण तुम्ही जर अंथरून पाय पसरला असाल तर इतर लोक त्यांचे पाय तुमच्या अंथरुणात पसरल्याशिवाय राहणार नाही. हा जगाचा करण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. दात कोरून पोट भरता येत नाही याची सदोदित तुम्ही जाणीव केली पाहिजे. आणि तिसरा एक फार मानसिकतेबद्दलचा फार महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याकडे कित्येक वेळा आपल्याकडे गरिबीचं फार उदात्तीकरण केलं जातं. काही कवितांमध्ये तर असं म्हटलेलं आहे की गरिबी धट्टीकट्टी असते, श्रीमंती मात्र लुळी पांगळी असते. हे कुठल्या तरी मूर्खाने लिहिलेलं हे आहे, किंबहुना गरिबांना ते गरीबच राहावेत म्हणून श्रीमंतांनी पसरवलेली ही अफवा आहे असं समजा. गरिबीचं अजिबात उदात्तीकरण करता कामा नये, अजिबात करता कामा नये. तुम्ही कुठल्याही अत्यंत गरीब माणसाला विचारा ना की गरिबी दष्टपुष्ट आहे, गरिबी ही दष्टपुष्ट नसते आणि श्रीमंती ही आपोआपच लुळी पांगळी नसते, ती तेलगीच्या किंवा भुजबळांच्या मार्गाने केलेली असेल तर कदाचित असू शकेल लुळी पांगळी. परंतु ती जर तुमच्या घामातून, तुमच्या श्रमातून, तुमच्या चातुर्यातून जर तुम्हाला संपत्ती मिळाली असेल तर त्याचा उपभोग घेणं हे हा तुमचा अधिकार आहे, त्यात तुम्हाला वाईट वाटायचं काहीही कारण नाही. त्यामुळे संपन्नता ही वाईट असते ही जी भूमिका आहे, आणि आमच्या गरिबांची मीठ भाकरी ही आम्हाला पुरेशी आहे, ही जी अत्यंत चुकीची कल्पना आपल्या मनावर बिंबवण्यात आलेली आहे ती मनातून झाडून पुसून लख काढून टाकली पाहिजे. साधी राहणी उच्च विचारसरणी अत्यंत बकवास म्हणे, साध्या राहणीचा आणि उच्च विचारसरणीचा काही एक संबंध नाही. महात्मा गांधींची राहणी साधी होती खरं आहे, परंतु डॉक्टर आंबेडकरांची राहणी फार उच्च होती म्हणून त्यांचे विचार साधे होते असा आहे का? त्यामुळे साधे विचार, साधी राहणी हे आपल्या जागी योग्य आहे, उच्च विचारसरणी हे आपल्या जागी योग्य आहे. परंतु त्यामुळे साधी राहणी
असली म्हणजे आपोआपच उच्च विचारसरणी येते असं काही होत नाही. आपल्याला माहिती आहे टोपीत उतर घालणारे सगळेच लोक काय महात्मा गांधी नसतात, बरोबर ना? तसंच आहे. त्यामुळे अशा वरपांगी गोष्टींना तुम्ही भुलून जाऊ नका किंवा त्यावरून तुमच्या आयुष्याचं इती कर्तव्य ठरवू नका. जास्त सखोल विचार करून तुमच्यामध्ये कुठला राजहंस दडलेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं की दीपस्तंभच्या माध्यमातून यजुर्वेंद्रजी जे करता आहे ते तुम्हाला सगळ्यांना तुमच्यामध्ये कुठला राजहंस दडलेला आहे ते शोधून काढण्याच्या प्रक्रियेला जोपासना करण्याची, त्याला चालना देण्याचा प्रयत्न यजुर्वेंद्रजी करता आहेत. आणि म्हणूनच मला त्यांच्या कामाचं जे कौतुक वाटतं ते त्यासाठी आहे. आणि आपल्या सगळ्यांना माझी तर पूर्णपणे खात्री आहे की मी आज जे बोललो आहे त्याबद्दल तुम्ही विचार करा, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचा तुम्ही स्वीकार करा. जर तुम्ही त्यातला स्वीकार केला आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला तर मी ज्या कार्यसिद्धी प्राप्त केलेल्या आहेत त्यापेक्षा शतपटीनं जास्त कार्यसिद्धी तुमच्यापैकी अनेक जण प्राप्त करू शकतील याच्याबद्दल मला काहीही शंका नाही. तुम्ही आपण बसलो आहोत ते युपीएससीच्या बरोबर समोर बसलेलो आहोत. युपीएससी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काय, युपीएससी आय एस आय पी एस आणि सगळ्या सर्व्हिसेसचं मुख्य केंद्र इथे आहे. आपण या स्थळी बसून तुम्ही हा आजचा प्रसंग लक्षात ठेवा आणि तुमचं ध्येय काय आहे ते त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला सगळ्या सर्वतोपरी मदत करायला यजुर्वेंद्रजी सारखे सगळे लोक तत्पर आहेत. आणि माझा जो काही खारीचा वाटा असेल तो मी उचलायला अर्थातच तयार असतो. तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या यानंतरच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा. Thank you. Rajendra, thank you. 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 Thank